नमस्कार, घरच्या स्वादमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाची मऊ लुसलुशीत ओठांनी तुटेल अशी मस्त पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत. जरी तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल तरीही परफेक्ट अशी पुरणपोळी बनेल. तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलेली पुरणपोळी आहे. चला सुरुवात करूया. यासाठी एक वाटीभर चणा डाळ घेतली. वजनाने 250 ग्रॅम ही डाळ आहे. ही डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन 3 ते 4 वेळा पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. डाळीतला पूर्णपणे स्टार्च काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, इथे डाळ मी चांगली धुवून घेतली. हे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता चांगलं पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 इंच वर पाणी राहील डाळीपेक्षा असं पाणी घ्यायचं आहे, हे बघा. आणि आता यामध्ये किंचित मीठ घ्यायचं आहे, हे बघा. 1/2 चमचा हळद पावडर, याने कलर छान येतो. आणि 1 चमचा तेल घेतलं आहे. डाळ लवकर शिजली जाते अगदी. आता गॅस मध्यम आचेवर ठेवून अधूनमधून एकसारखी अशी डाळ हलवून आपल्याला 10 ते 15 मिनटं डाळ ही शिजवून घ्यायची. तोपर्यंत पीठ मळून घेऊया. 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे. 1/2 चमचा मीठ आणि 1 चमचा तेल घेतलेलं आहे. यामध्ये थोडं पाणी घालून चांगलं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम घट्ट असं पीठ नाही मळायचं, हलकंसं असं. चपातीला जसं आपण पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं. पीठ भिजल्यानंतर छान अगदी मऊ होतं मग. आणि जेवढं पीठ भिजू, चांगलं पीठ मळू, तेवढी पुरणपोळी चांगली होते. होता होईल तेवढं चांगलं पीठ असं मळून घ्यायचं आहे. आणि जर पीठ जाड असेल तर एक सुती कपडा घेऊन त्यामध्ये हे पीठ घेऊन असं चाळून घ्यायचं. म्हणजे पुरणपोळी खूप छान होते. जाड पीठाची पुरणपोळी कडक बनली जाते. आता इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे. थोडंसं कोरडं पीठ घेऊया आणि पिठावर झाकण ठेवून एका साईडला ठेवून देऊया. इकडे 5 ते 7 मिनटं झालेले आहे. डाळ आपली चांगली शिजली अर्धी, हे बघा. पाणी पण अर्धं कमी झालेलं आहे. तर यात पाणी टाकण्यासाठी एक ताट ठेवते वरती असं मोठं, गॅस कमी करते. आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे ताटामध्ये. हे पाणी गरम करून आपल्याला डाळीत घालून घ्यायचं आहे. म्हणजे हे पाणी आपल्याला आमटीसाठी वापरायला होतं. हे बघा, हे पाणी असं गरम झालं की डाळीत घालून घ्यायचं आहे. आणि आता गॅस परत मध्यम आचेवर करून डाळ शिजवून घ्यायची आहे चांगली. अधूनमधून अशी हलवून घ्यायची. एकदा दोनदा अशी चेक पण करून बघायची शिजली की नाही ते. तर अर्धी अशी आपली शिजत आलेली आहे. थोडीशी बाकी आहे, तर आणखी 4-5 मिनटं शिजवून घेऊया. मी पुन्हा थोडं पाणी गरम करून घेतलं आहे आणि डाळीत घालून घेतलं आहे. कारण या पाण्याने आमटी खूप छान चवदार बनली जाते. आमटी जर नसेल बनवायची तर पाणी कमी वापरा. आणि हे बघा, आता इथे आपली डाळ शिजून झाले. 15 ते 20 मिनटं लागले जातात डाळ पूर्ण मऊ अशी शिजवायला, हे बघा. आता चाळणीमध्ये ही डाळ काढून घ्यायची. पूर्णपणे जे पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं, मगच पुरण बनवायला घ्यायचं. म्हणजे पुरण पातळ होत नाही. हे बघा, पाणी काढून घेतलेलं आहे. ह्या पाण्याची आता आपण आमटी बनवूया. आणि आता हे पुरण बनवायला जेवढी डाळ घेतली होती तेवढाच गूळ घेतला आहे. त्याच वाटीने बरोबर असा बारीक सुरीने कापून घेतला. जर गोड कमी हवं असेल तर थोडा कमी घेऊ शकता. आणि एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे. होता होईल चमच्याने अशी डाळ अशी खाली हटून घ्यायची. म्हणजे पुरण वाटायला सोपी जाते. आणि हे बघा, गुळाचं भरपूर पाणी होतं ते आटेपर्यंत आपल्याला एकसारखं परतून घ्यायचं आहे. आता इथे 1 चमचा विलायची आणि सुंठ पावडर घेतली. आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पुरण असं कोरडं झालेलं आहे आपलं. चांगलं असं मी घोटून घेतलं म्हणजे वाटायला सोपं जाईल. आणि गरम गरमच आपलं हे पुरण वाटून घ्यायचं आहे. आता तयार आहे पुरण आपलं. पूर्ण कोरडं झाल्याशिवाय पुरण वाटायला घ्यायचं नाही. गुळाचं जेवढं पाणी आहे तेवढं आटल्याशिवाय गॅसवरून खाली आपली डाळ घ्यायची नाही. म्हणजे पुरण पातळ होत नाही. आणि हे बघा, गरम असतानाच असं चाळणीतनं व्यवस्थित वाटलं जातं पटकन. मिक्सरलाही वाटून घेऊ शकता किंवा पुरणयंत्रातही. तर इथे पुरण आपलं वाटून झालेलं आहे आणि पीठ पण चांगलं आपलं भिजलं आहे. पुन्हा 1 चमचा तेल घेतलं आहे. आणि चांगलं आता पीठ पुन्हा 2 ते 3 मिनिट मी मळून घेणार आहे. एकदम मऊ असं हे पीठ करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पीठ खूप छान भिजलेलं आहे. आता पिठाचा एक गोळा घेऊया पोळी लाटण्यासाठी. आणि हे बघा, आता उंडा बनवून घ्यायचा आहे. छोटी हवी असेल तर थोडंसं पिठाचा गोळा कमी घेऊ शकता. मी थोडी मोठीच बनवणार आहे. तर अशी वाटी बनवताना एकदम जाड नाही बनवायची आणि एकदम पातळ पण नाही, मध्यम साईजची अशी वाटी बनवायची. आता जेवढं पीठ घेतलं तेवढंच पुरण घेतलं आहे. हलक्या हाताने असं गोल फिरवून
आपल्याला वरचं तोंड पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम हलक्या हाताने असं तोंड व्यवस्थित पूर्ण बंद केलं म्हणजे पोळी लाटताना फुटली जात नाही. आणि आता व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे पुढचं तोंड आणि गोल अशी फिरून घ्यायची अंगठ्याच्या साह्याने, म्हणजे पुरण सगळीकडे लागलं जातं. हे बघा, आता कोरडं पीठ घेऊन आपण पोळी लाटून घेऊया. पोळी लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायची, जशी चपाती लाटतो तशी पोळी लाटायची नाही. हे बघा, हवं असेल तर थोडंसं कोरडं पीठ लावून अशी पोळी लाटून घ्यायची. गव्हाच्या पिठाची आपण पुरणपोळी बनवतो आहे, खूप छान चवीला लागली जाते. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बघू शकता लाटताना पोळी अजिबात फुटली जात नाही आहे. कितीही पुरण भरा, कारण पीठ व्यवस्थित आपलं मळून घ्यायचं आहे चांगलं आणि भिजून घ्यायचं आहे, त्यामुळे पुरणपोळी छान होते अगदी. आणि हे बघा, भरपूर अशी पातळ मी पोळी लाटून घेणार आहे, जाड नाही लाटायची, नाही तर खाताना व्यवस्थित नाही एवढी लागली जात. तर इथे मी आता ही पुरणपोळी चांगली लाटून घेतलेली आहे, तुम्हाला दाखवते. भरपूर पातळ आहे आणि आता एकीकडे तवाही मी तापायला ठेवलेला आहे. तवा चांगला तापून घ्यायचा आहे, गॅस फुलच ठेवायचा आहे, कारण पोळीला भाजायला बिलकुल वेळ लागला जात नाही. थोडंसं असं तेलाचं हात लावून घ्यायचं आहे असं हलकासा, आणि आता पोळी घालून घ्यायची. हलकंसं हलक्या हाताने फिरून घ्यायची, थोडेसे असे फुगे आल्यासारखे वाटले की मग पलटी करायची. हे बघा, गॅस फुलच ठेवायचा आहे आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, किंवा साजूक तूप वापरू शकता. साजूक तुपाने छान लागल्या जातात, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. तर मी इथे तेल वापरलेलं आहे, आता पलटी करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पुरणपोळी आपली झालेली आहे, अगदी टम्म फुगलेली आहे. हलकंसं आता पुन्हा तेलाचा हात लावून घेतला आहे, ज्यादा तेल लावायची गरज येत नाही. हे बघा, आणि दोन्ही बाजूने आपल्याला चांगली अशी ही पोळी भाजून घ्यायची, ज्यादा वेळ लागला जात नाही. चपातीपेक्षा कमी वेळामध्ये आपली ही पुरणपोळी भाजली जाते, त्यामुळं फक्त पोळी भाजण्याकडे लवकर लक्ष द्यायचं. दुसरी पोळी लाटायला घेतली तर इकडे ही पोळी करपली जाते, तर पहिली पोळी भाजून घ्यायची मग दुसरी पोळी बनवायला घ्यायची. तर इथे आपली पुरणपोळी तयार आहे, तुम्हाला मी दुसऱ्याही तव्यावर दाखवते. खूप छान पुरणपोळी झालेली आहे, शक्यतो मला ह्याच तव्याची सवय आहे, याच्यावरच मी पुरणपोळ्या चपात्या बनवून घेते. तर हे बघा, हलक्या हाताने असं गोल फिरून घ्यायचं आणि थोडेसे असे फुगे आले की मग पलटी करायची. खूप छान पुरणपोळी झालेली आहे, ज्यादा तेलाची या तुपाची गरज नाही आहे, झटपट मस्त बनलेली आहे, नक्की ट्राय करा. हे बघा, हलकंसं असं तेल लावून घेतलं की अगदी टम्म फुगली जाते आणि मऊ लुसलुशीत भरपूर अशी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा. मस्त अशी आपली गरमागरम पुरणपोळी तयार आहे. हे बघा, आता आपण काढून घेऊया. आणि धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.